होते तर त्याचं उत्तर काय असेल रे त्याचं उत्तर असेल लॉर्ड माउंट बॅटन त्यानंतर पहा तेलगू ही कोणत्या राज्याची अधिकृत भाषा आहे आंध्र प्रदेश राज्याची त्यानंतर वस्तूचे जडत्व कशावर अवलंबून असते रे वस्तुमानावर आईन्स्टाईन यांना नोबेल का मिळाले होते तर त्यांनी फोटो इलेक्ट्रिक प्रभाव स्पष्ट करण्यासाठी केलेल्या त्यांच्या कार्यासाठी त्यांना आइन्स्टाईन यांना नोबेल पुरस्कार मिळाला होता त्यानंतर भारताची राज्यघटना तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते ते होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद ओके आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते रे ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ओके त्यानंतर पहा जपानची राजधानी कोणते शहर आहे टोकियो आणि टोकियोमध्येच दोन हजार वीस चे ऑलिम्पिक झाले होते त्यानंतर सुभाषचंद्र बोस यांना प्रथम कोणी नेताजी असे संबोधले ॲडॉल्फ हिटलर याने यांनी सुभाषचंद्र बोस यांना प्रथम नेताजी असे संबोधले होते त्यानंतर प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली आत्माराम पांडुरंग तडखरकर यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली त्यानंतर भारताच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री कोण होत्या राजकुमारी अमृता कौर कोणता मतदारसंघ आहे मध्य प्रांत ओके त्यानंतर चेतक घोडा कोणाशी संबंधित आहे महाराणा प्रताप यांच्याशी चेतक घोडा संबंधित आहे समोरचा प्रश्न पाहूया महात्मा गांधीजी यांचा जन्म कोणत्या वर्षी झाला अठराशे एकोणसत्तरमध्ये आणि कोणत्या ठिकाणी झाला याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे महात्मा गांधीजी यांचा जन्म अठराशे एकोणसत्तरमध्ये कोणत्या ठिकाणी झाला याचे उत्तर तुम्हाला लगेच कमेंट लगे? बॉक्समध्ये सांगायचं आहे त्याचं उत्तर मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे शकुंतला हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले महाकवी कालिदास यांनी शकुंतला हे प्रसिद्ध नाटक लिहिले अफगाणिस्तानची राजधानी कोणते शहर आहे काबूल काबुल ही अफगाणिस्तानची राजधानी आहे भारतात पहिली ट्रेन कधी धावली सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न मध्ये भारत आणि पाकिस्तानची फाळणी कोणत्या योजनेअंतर्गत झाली होती माउंट बॅटन योजनेअंतर्गत भारत आणि पाकिस्तानची फाळणी करण्यात आलेली होती त्यानंतर समोरचा प्रश्न पहा शिक्षक दिन कधी साजरा केला जातो दरवर्षी पाच सप्टेंबरला शिक्षक दिन साजरा केला जातो मानवाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल कोणत्या वर्षी ठेवले होते रे एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये जपानवर अणुबॉम्ब कधी टाकण्यात आला एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये जपानवर अणुबॉम्ब टाकण्यात आला त्यानंतर भारताकडे जाणारा सागरी मार्ग कोणी शोधला वास्कोद गामाने वास्कोद गामाने भारताकडे जाणारा सागरी मार्ग शोधला आणि कधी शोधला रे चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये ओके जनूक कशापासून बनते डी एन वरून जनुक बनते ओके त्यानंतर पहा जगातील सर्वात मोठी भिंत चीनची भिंत भारतातील श्वेत क्रांतीचे कोणाला म्हणतात डॉक्टर वर्गीस कुरियन भारतातील कोणते राज्य सर्वाधिक तांदूळ उत्पादन करते पश्चिम बंगाल भारतातील कोणते राज्य चहा उत्पादनासाठी ओळखले जाते आपल्या सर्वांना माहिती आहे आसाम हे राज्य चहा उत्पादनासाठी ओळखले जाते ईशान्य फ्रंटियर रेल्वेमधील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन कोणते आहे मालिगा ओके समोरचा प्रश्न भारताच्या राष्ट्रगीताशिवाय रवींद्रनाथ टागोर यांनी इतर कोणत्या देशाचे राष्ट्रगीत लिहिलेले तर ते बांगलादेश या राष्ट्र बांगलादेश देशाचे त्यानंतर भारतात सर्वात जास्त थंडी कोणत्या ठिकाणी असते लेहमध्ये सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह कोणता बुध आणि सर्वात तेजस्वी ग्रह कोणता हे शुक्र वनस्पती नायट्रोजन कोणत्या स्वरूपात वापरतात नायट्रेटच्या स्वरूपात वनस्पती नायट्रोजन वापरतात इलेक्ट्रॉनचा शोध लावणारा कोण होता थॉम्सन इट पर्नाच्या ही आपली ट्रिक आहे जर तुम्हाला डिटेल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर एम पी एस सी ट्रिक्स या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आहेत त्या व्हिडिओचा रेफरन्स घेऊन हा इलेक्ट्रॉनचा शोध न्यूट्रॉनचा शोध प्रोटॉनचा शोध कोणी लावला हे तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहणार आहे आणि इथे पहा इलेक्ट्रॉनचा शोध लावला जे जे थॉम्सन यांनी समोरचा प्रश्न जगातील जा सर्वात जास्त नैसर्गिक रबर उत्पादन करणारा देश कोणता आहे थायलंड एक अश्वशक्ती किती असते सातशे सेहेचाळीस वॅट्स जंतर मंतर दिल्लीमध्ये आहे आर एन एचे मुख्य कार्य प्रथिनांचे संश्लेषण मधुमक्षिका पालन कशाशी संबंधित आहे साहजिक आहे मधमाशी पालनाशी संबंधित समोरचा प्रश्न भारतातील हरित क्रांतीचे जनक कोण आहेत डॉक्टर एम एस स्वामीनाथन एटीएमचा पूर्ण विस्तार काय आहे रे तर तो आहे ऑटोमॅटिक टेलर मशीन त्यानंतर रेड रॉट हा रोग कोणत्या पिकावर होतो उसावर शुगर केनवर सर्वात मोठी फुले कोणती आहेत रिफ्लेक्सियाची त्यानंतर कोयना धरण आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आहे त्यानंतर राज्या समोरचा प्रश्न कोणता घटक मुक्त अवस्थेत आढळतो सल्फर हा घटक मुक्त अवस्थेत आढळतो अलीगड कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे कुलूप तयार करण्यासाठी अलीगड प्रसिद्ध आहे निसर्गात कार्बनचे शुद्ध रूप कोणते डायमंड हिरा ट्विंकल रोग कोणत्या फळामध्ये होतो लिंबामध्ये ट्विंकल रोग होतो भारतात सर्वाधिक दूध देणारी शेळीची जात कोणती आहे जमनापुरी ही भारतात सर्वाधिक दूध देणारी शेळीची जात आहे समोरचा प्रश्न पहा स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल श्री राजगोपालचार्य आपण पाहिलं इन्कलाब जिंदाबादचा नारा सर्व प्रथम कोणी दिला सरदार भगतसिंग यांनी पिट्युटरी ग्रंथी कोठे आहे मेंदूमध्ये असते इंक ब्लॉटर कोणत्या तत्वावर काम करते पृष्ठभाग तणाव तणावावर इंक ब्लॉटर काम करते परदेशात शाखा उघडणारी पहिली बँक कोणती बँक ऑफ इंडिया ही परदेशात शाखा उघडणारी पहिली बँक आहे एकोणीसशे से सेहेचाळीसमध्ये मध्ये लंडन येथे पहिली शाखा उघडली होती परदेशामध्ये समोरचा प्रश्न प्रकाश संश्लेषण सर्वात वेगवान कोणत्या प्रकाशात होते लाल दिव्यामध्ये प्रकाश संश्लेषण सर्वात वेगवान होते प्लासीची लढाई कधी झाली होती सतराशे सत्तावन्न मध्ये आणि बक्सारची लढाई कधी झाली होती सतराशे चौसष्टमध्ये मध्ये लिंबूवर्गीय फळांमध्ये कोणते आम्ल असते सायट्रिक आमलं सायट्रिक ऍसिड लिंबूवर्गीय फळामध्ये असते सम्राट अशोक कोणाचा उत्तराधिकारी होता बिंदुसारचा रौलेट कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला एकोणीसशे एकोणीस ज्यालाच काळा कायदा असे देखील संबोधले जाते समोरचा प्रश्न महाराणा प्रताप कोणाला बुलबुल म्हणत होता त्याच्या घोड्याला हा देखील तुमच्या येणाऱ्या टी सी एस आय बी पी एस मार्फत होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी अति महत्त्वाचा प्रश्न आहे सिंधू संस्कृतीचे बंदर कोठे होते लोथल येथे मगधच्या उदयास खालीलपैकी कोणता शासक जबाबदार आहे बिंबिसार त्यानंतर इस्रोचे मुख्यालय कोठे आहे बंगलोर येथे इस्रोचे मुख्यालय आहे रामायणाचा लेखक कोण आहे वाल्मिकी ओके समोरचा प्रश्न भारतातील ब्लू सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते जोधपूर आणि पिंक सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते ते ओळखले जाते जयपूर आणि इलेक्ट्रॉनिक सिटी म्हणून कोणते शहर ओळखले जाते ते शहर आहे बेंगलुरु मिल्का सिंग यांना काय म्हणतात फ्लाइंग सिक ऑफ इंडिया हे मिल्का सिंग यांना म्हणतात भारतात प्रथमच राष्ट्रीय डॉल्फिन दिवस कधी साजरा करण्यात आला पाच ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी भारतात प्रथमच प्र। राष्ट्रीय डॉल्फिन दिवस साजरा करण्यात आला भारतात किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये नर्मदा आणि तापी नद्यांच्या मध्ये कोणती पर्वतरांग आहे सातपुडा पर्वतरांग आहे नर्मदा आणि तापी नद्यांच्या मध्ये समोरचा प्रश्न पाहूया पहा दक्षिण अमेरिकेतील विस्तृत वृक्षविरहित गवताळ प्रदेशांना काय म्हणतात पंपास भारतीय कडधान्य संशोधन संस्था कोठे आहे कानपूरमध्ये भारतात इंग्रजी शिक्षण कोणी सुरू केले लॉर्ड मेकॉले यांनी भारत छोडो आंदोलना दरम्यान काँग्रेस रेडिओ कोणी चालवला होता उषा मेहता यांनी दुलस्ती पॉवर स्टेशन कोणत्या नदीवर आहे चिनाम नदीवर आहे दुलस्ती पॉवर स्टेशन समोरचा प्रश्न डम्फा वन्यजीव अभयारण्य कोणत्या भारतीय राज्यात आहे मिझोरम डम्फा वन्यजीव अभयारण्य हे मिझोरम राज्यामध्ये आहे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमाने राष्ट्रपती पदासाठी पुन्हा निवडून येण्याची पात्रता निश्चित केली आहे अनुच्छेद एकुच्छेद स... सत्तावन्न नुसार एकोणीसशे सहा मध्ये कलकत्ता काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले तर दादाबाई नौरोजी यांनी हा देखील तुमच्या येणाऱ्या टी सी एस आय बी पी एस मार्फत होणाऱ्या सर्वच एक्झामसाठी अतिमहत्वाचा प्रश्न आहे हिंदूंकडून जीजिया कर वसूल करण्याचा आदेश देणारा भारतातील पहिला मुस्लिम शासक कोण होता अलाउद्दीन हसन बहमान शाह ओके त्यानंतर महाराणा रणजित सिंग यांना जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा कोणत्या शासकाकडून मिळाला शाह सुजाकडून ओके समोरचा प्रश्न पाहूया स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय होते नरेंद्रनाथ दत्त हे स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव होते सामान्य मिठाचे रासायनिक नाव काय आहे सोडियम क्लोराईड एन एल हे सामान्य मिठाचे रासायनिक नाव आहे लावणी आणि तमाशा हे कोणत्या भारतीय राज्यातील प्रसिद्ध नोकृत्य आहे आपल्या सर्वांना माहिती आहे महाराष्ट्राचं इंग्लिश चॅनेल ओलाडणारी पहिली भारतीय महिला कोण आहे आरती सहा आशियाचा प्रकाश म्हणून कोणाला ओळखले जाते महात्मा बुद्धांना आशियाचा प्रकाश म्हणून ओळखले जाते समोरचा प्रश्न पाहूया टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीस मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा एकमेव भारतीय खेळाडू नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे भाला फेक पहा टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीस मध्ये सुवर्ण पदक जिंकणारा एकमेव भारतीय खेळाडू नीरज चोप्रा हा भालाफेक या खेळाशी संबंधित आहे हा देखील अतिमहत्वाचा प्रश्न आहे तुमच्या येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी कोणत्या वर्षी सोव्हिएत युनियनचे विघटन झाले एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये अ सेंचुरू इज नॉट इनफ हे पुस्तक कोणी लिहि हे पुस्तक लिहिणाऱ्या प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपट्टूचे नाव काय आहे सौरभ गांगुली पहा अ सेंचुरू इज नॉट इनफ हे पुस्तक सौरभ गांगुली यांचं आहे मित्रांनो तलाठी भरती दोन हजार तेवीस आणि टी सी एस आणि आय बी पी एसद्वारे द्वारे घेण्यात येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी पुस्तक आणि लेखक बुक अँड ऑथर बुक अँड रायटर हे हा टॉपिक महत्त्वाचा आहे यावर परीक्षामध्ये सर्रास प्रश्न विचारले जातात त्यामुळे हा ही टॉपिक तुम्ही व्यवस्थित क्लिअर करा आणि त्यासाठी आपण आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर एक व्हिडिओ बनवलेला आहे पुस्तके आणि लेखक तो व्हिडिओ तुम्ही पहा त्या रे त्या व्हिडिओच्या रेफरन्सने तुमचे अशा प्रकारचे प्रश्न नक्कीच सुटून जातील ओके त्यानंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा केव्हा पाच झाला दोन हजार पाच साली एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी भारतात नियोजन आयोगाच्या जागी नीती आयोगाची स्थापना करण्यात आली या नियोजन आयोगाची स्थापना केव्हा करण्यात आली होती एकोणीशे पन्नास मध्ये समोरचा प्रश्न पहिल्या महायुद्धात बलिदान दिलेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणात बांधलेले अखिल भारतीय युद्ध स्मारक सध्या कोणत्या नावाने ओळखले जाते ते सध्या इंडिया गेट या नावाने ओळखले जाते महानदी आणि गोदावरी डेल्टामध्ये कोणती माती समृद्ध आहे गाळाची माती पहा महानदी आणि गोदावरी डेल्ट मध्ये गाळाची माती समृद्ध आहे त्यानंतर बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणी केली पंडित मदन मोहन मालवीय पहा पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना केली त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेत सर्वोच्च स्थान का कशाला आहे जिल्हा परिषदेला त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेमध्ये सर्वोच्च स्थान आहे जिल्हा परिषदेला पृथ्वीजवळील वातावरणातील सर्वात खालच्या थराला काय म्हणतात टोपोस्फियर त्यानंतर समोरचा प्रश्न युद्धातील शौर्य आणि पराक्रमाच्या प्रदर्शनासाठी दिलेला भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता आहे परमवीर चक्र पर्वतांची राणी मसुरीला बोलतात दिल्ली ही भारताची राजधानी कोणत्या वर्षी करण्यात आली एकोणीशे वर्तमानमधील प्रताचे प्र राष्ट्रपती आहेत श्रीमती द्रौपदी मुर्मू आणि सिंधू संस्कृतीचे दुसरे नाव आहे हडप्पा संस्कृती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण टी सी एस आणि आय बी पी एसद्वारे घेण्यात येणाऱ्या सर्वच परीक्षा घेण्यात येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठीचा अति महत्त्वाचा टॉपिक सामान्य ज्ञान आणि या जी केचे आपण शंभर वन वनलायनर प्रश्न अभ्यासलेले आहेत ज्याचा तुम्हाला येणाऱ्या सर्वच परीक्षांसाठी फायदा होणार आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तरी आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू